डोंगरगण येथील ज्ञानेश्वर योग आश्रम परिसरात परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचं पहिलं पुष्प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी गुंफलं. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, हवामान तज्ज्ञ डॉक्टर पंजाबराव डक यांच्यासह हजारो वारकरी आणि भाविक उपस्थित होते. गुरुवर्य जंगले शास्त्री महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जंगले महाराज शास्त्री यांची पेढे तुला करण्यात आली. या ठिकाणी आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं. हरिभक्त पारायण शास्त्री महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो आज आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं होतं आणि कृषी प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कृषी अधिकारी यांनी अतिशय त्या ठिकाणी परिश्रम घेतले, कष्ट घेऊन उत्तम प्रकारचं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्याचं काम केलंय. म्हणून कृषी अधिकाऱ्याला आपल्या सगळ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद निश्चितपणे त्या ठिकाणी देतो. आणि आज पहिल्याच दिवशी हरिभक्त पारायण जंगले महाराज शास्त्रीचं त्या ठिकाणी अमृत महोत्सवाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण इंदोरकर महाराजाचं आज आपण कीर्तन पाहिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण पाहतो का पहिल्याच दिवशी समाज उपस्थिती पाहायला मिळण्याचं खरं वास्तविक पाहता पाहायला मिळते. त्यांचं केलेलं कार्य, काम, त्याग आणि त्यागांच्यातून एक चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी मला असं वाटतं शिष्य मोठ्या प्रमाणामध्ये घडवले आणि त्याचंच आज आपल्याला फलित खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कदाचित 15 तारखेला मला आपल्याला येतील आणि बाबांना सुद्धा त्या निमित्ताने शुभेच्छा देतील अशी अपेक्षा आहे. श्री क्षेत्र डोंगरगण येथे पूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज शुभारंभ होत आहे आणि आजची पहिली सेवा हरिकीर्तनाची हरिभक्त परायण इंदोरीकर महाराजांची आहे आणि त्यानिमित्ताने आज महाशिवरात्रीच्या पर्वकाळात या ठिकाणी सर्वसाधारणपणे 20,000 लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 11-12 वाजेपर्यंत अखंड हे महाप्रसादाचं वाटप चालू असणार आहे आणि पुढील 8ही दिवस अखंड अन्नदान आणि उत्कृष्ट प्रवक्ते कथाप्रवक्ते या ठिकाणी आहेत. नाम संकीर्तनाचं त्याचबरोबर हरिकीर्तन प्रवचन ज्ञाने भगवद्गीता पारायण हे सर्व कार्यक्रमांचं अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी जी भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांची यामध्ये सहभाग घेतलेला आहे, गावांचा सहभाग आहे आणि ज्या गावातून ज्या दिवशीची पंगत आहे त्या गावातील साधारणतः 100 ते 150 स्वयंसेवक या ठिकाणी प्रसादाचं वाटप करण्यासाठी ते नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर एकावेळी भोजन मंडपामध्ये 2,500 लोकांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे, प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि या सर्व भाविकांना भोजन करण्यासाठी टेबल खुर्चीची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी अहमदनगर नगरपालिकेतून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. कीर्तन आणि महाप्रसादानंतर सुप्रसिद्ध गायक अंगद गायकवाड, नंदिनी गायकवाड यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.